ठिकाणी करत आहोत. गेल्या कित्येक महिन्यापासून अगदी लॉकडाऊन असतापासून ह्या नगरपालिकेला आम्ही वारंवार निवेदन देत आहोत की रस्त्याचं दुरुस्तीकरण करा, प्रलंबित रस्ते दुरुस्त करा. अद्यापही यांनी हे प्रलंबित रस्ते जे आहेत, जे रखडलेले रस्ते आहेत किंवा गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवामध्ये जे खड्डे आपण ह्या निवेदनामध्ये मी आम्ही त्यांना हे फोटो पाठवलेले आहेत की त्याच्यामध्ये अशा प्रकारचे म्हणजे लोकांना चालताही येणार नाही अशा प्रकारचे रस्ते या नगरपालिकेच्या माध्यमातून या अंबरनाथ शहराला दिले गेले आहेत आणि याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. यासाठी आम्ही इशारा देत आहोत की येत्या गणेश विसर्जनाच्या आत या रस्त्याचे दुरुस्ती किंवा या रस्त्याचे दामशुद्धीकरण झाले नाही तर यापेक्षा कोरोनाच्या या काळामध्ये आम्ही सामाजिक किंवा सोशल डिस्टन्स ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आम्ही इशारा निवेदन द्यायला आलो आहे. जर यापुढे या सदर रस्त्याचं काम जर नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर गणेश विसर्जनाच्या आत जर झालं नाही तर याच्यापेक्षा आम्ही विसरून जाऊ की या अंबरनाथ शहरामध्ये किंवा या देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि त्याचा काहीतरी कायदा आणि सुव्यवस्था आहे ह्या गोष्टी आम्ही विसरून जाऊ. जर आम्हाला मूलभूत अधिकार जर मिळत नसतील तर त्या मूलभूत अधिकारांसाठी आम्ही आता यावेळी जर रस्ता झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू.